हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी ही एक नवीन कन्सेप्ट या ठिकाणी शिकायची आहे. तर या कन्सेप्टच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी अगोदर जी काही अँटीबॉडीज असतात, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांपासून आपलं रक्षण करायचं काम करत असतात, अशा अँटीबॉडीजचं या ठिकाणी आपण स्ट्रक्चर पाहणार आहे. सगळ्यात अगोदर या ठिकाणी अँटीबॉडी जी, तर तिला आपण ग्लायकोप्रोटीनसुद्धा म्हणत असतो किंवा इम्युनोग्लोबिनसुद्धा म्हणत असतो, IGS या ठिकाणी आपण अँटीबॉडीला म्हणू शकतो. यू नो व्हेरी वेल दॅट स्पेसिफिक अँटीजन इज स्टिम्युलेट स्पेशल स्टिम्युलेटरी सिग्नल अँड इन द रिस्पॉन्स ऑफ स्टिम्युलेटरी सिग्नल स्पेसिफिक अँटीबॉडी इज फॉर्म. बघा, विशिष्ट प्रकारच्या स्टिम्युलस ज्यावेळेस अँटीजन देत असतो, तर त्यावेळेस विशिष्ट प्रकारची अँटीबॉडी तयार होते आपल्याला माहिती. ॲक्च्युअली अँटीबॉडी आर प्रोड्यूस प्लाझ्मा सेल ऑफ बी लिम्फोसाइट. ओके, या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्हाला, WBC मध्ये ज्या काही अग्रॅन्युलोसाइट असतात, ज्यांना आपण या ठिकाणी लिम्फोसाइट आणि मोनोसाइट म्हणतो, तर त्या मोनोसाइट तर तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी स्कॅव्हेंजर असतात. मात्र ज्या काही लिम्फोसाइट आहे, तर या लिम्फोसाइट दोन प्रकारचे असतात, बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट. त्याच्यात या ठिकाणी बी लिम्फोसाइटमध्ये प्लाझ्मा सेल तयार होत असतात आणि याच प्लाझ्मा सेल पुढे जाऊन अँटीबॉडी तयार करायचं काम करत असतात, ज्या अँटीबॉडी स्पेसिफिक जो काही डिसीज आहे किंवा स्पेसिफिक पॅथोजन जो आहे, तर त्याला शरीरामधनं बाहेर टाकण्याचं काम करत असतात. एव्हरी मॅच्युअर प्लाझ्मा सेल प्रोड्यूस नियर अबाउट 2000 अँटीबॉडीज पर सेकंड. एका सेकंडच्या बाबतीत जर विचार केला आपण या ठिकाणी, तर प्लाझ्मा सेल जवळपास 2000 अँटीबॉडीचे मॉलिक्युल तयार करत असतात. ओके, अँटीबॉडीज वाय शेपड. ओके, डायग्राममध्ये तुम्हाला दिसते अँटीबॉडीचा शेप कसा असतो, वाय शेप असतो. लुक एट हियर, अँटीबॉडी इज वाय शेपड. ओके, अनदर थिंग काय सांगितली तुम्हाला, बघा, अँटीबॉडी इज मेड अप फ्रॉम 4 पॉलीपेप्टाइड चेन, दॅट इज 2 हेवी चेन अँड 2 आर लाईट चेन. बघा, अँटीबॉडीचं जे काही स्ट्रक्चर आहे, तर अँटीबॉडीचं स्ट्रक्चर हे 4 पॉलीपेप्टाइड चेनपासून तयार झालेले. ओके, पहिली आहे या ठिकाणी 2 लाईट चेन असणार आहे, डायग्राममध्ये दिसत आहेत तुम्हाला या ठिकाणी 2 लाईट चेन. ओके, लुक हियर, दिस वन इज लाईट चेन, दिस वन इज ऑल्सो लाईट चेन. ओके, तर या ठिकाणी या 2 लाईट चेन आहे आणि 2 या ठिकाणी काय हेवी चेन असणार आहे. ओके, ही एक हेवी चेन आहे, ही एक हेवी चेन आहे. ओके, तर या ठिकाणी आपल्याला डायग्राममध्ये 2 लाईट चेन आहेत आणि 2 काय आहेत, हेवी चेन आहे. ओके, अनादर थिंग जर बघितली आपण या ठिकाणी डायग्राममध्ये, तर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये इतर वेगवेगळे स्ट्रक्चरसुद्धा दिसत आहेत, ते आपण डिस्कस करणारच आहोत. तर बघा, द 4 पॉलीपेप्टाइड चेन हेल्ड टुगेदर बाय डायसल्फाइड बॉन्ड. आता ज्या काही 4 पॉलीपेप्टाइडच्या चेन आहेत, तर या चौघ्या पॉलीपेप्टाइडच्या चेन या ठिकाणी डायसल्फाइड बॉन्डच्या मदतीनं होल्ड केलेल्या, पकडून ठेवलेल्या. बघा, इथं तुम्हाला या ठिकाणी SS बॉन्ड दिसतोय, किंवा इथे या ठिकाणी SS बॉन्ड दिसतोय. सो व्हॉट इज दिस? इट्स अ डायसल्फाइड बॉन्ड. ड्यू टू दिस डायसल्फाइड बॉन्ड अँटीबॉडी अपियर्ड इन वाय शेप. या ज्या डायसल्फाइड बॉन्डमुळं अँटीबॉडी कोणत्या शेपमध्ये आढळून येत असतात, वाय शेपमध्ये आढळून येत असतात. अनादर थिंग जर बघितली आपण या ठिकाणी अँटीबॉडीच्या बाबतीत, तर अँटीबॉडीच्या बाबतीत अनादर थिंग तुम्हाला सांगितली, बघा, ईच चेन इन्क्लूड 2 डिस्टिंक्ट रिजन, दॅट इज व्हेरिएबल रिजन अँड कॉन्स्टंट रिजन. ओके, प्रत्येक चेनची तर तिला 2 रिजन असतात. ओके, या ठिकाणी तुम्हाला कॉन्स्टंट रिजन दिसतोय, या ठिकाणी तुम्हाला व्हेरिएबल रिजन दिसतोय. ओके, असं या ठिकाणी 2 प्रकारचे रिजन आपल्याला या ठिकाणी प्रत्येक चेनवर बघायला भेटत असतात. आता आपल्याला माहिती चेन किती आहे, तर 4 आहेत. तर प्रत्येक चेनवर एक व्हेरिएबल रिजन असणारे, तर एक काय असणारे, कॉन्स्टंट रिजन असणारे. व्हेरिएबल रिजन हॅव अँटीजन बाइंडिंग साईट कॉल्ड पॅराटो. ओके, या ठिकाणी बघा, डायग्राममध्ये पाहू शकता तुम्ही, ही जी या ठिकाणी स्ट्रक्चर आहे व्हेरिएबल रिजनवर, तर या स्ट्रक्चरला म्हणतात बाइंडिंग साईट. लक्षात, बाइंडिंग साईट इज ऑल्सो कॉल्ड एज पॅराटो. ओके, बाइंडिंग साईटला आपण काय म्हणणार आहे, पॅराटो. ओके, अनदर थिंग काय सांगितली, बघा, अँटीजन बाइंडिंग साईट रिकग्नाइज अँड बाइंड टू अ स्पेसिफिक अँटीजन टू फॉर्म अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. बघा, आता हे जे स्ट्रक्चर आपण या ठिकाणी पाहिलं, तर या स्ट्रक्चरवर या ठिकाणी पर्टिक्युलर अँटीजन जो आहे, तर तो बाइंड होणार आहे. आणि लक्षात, म्हणजे ही बाइंडिंग साईट आहे. मग या बाइंडिंग साईट बाइंडिंग साईट कशावर आहे, अँटीबॉडीवर आहे. त्या बाइंडिंग साईडला कोण बाइंड होणार, अँटीजन बाइंड होणार. म्हणजे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स या ठिकाणी
फॉर्म होणारे एंटीजन एंटीबॉडी कॉम्प्लेक्स जे तर ज्या वेळेस पर्टिक्युलर एंटीजन हा एंटीबॉडी सोबत बाइंड होतो त्या वेळेस या ठिकाणी एंटीजन एंटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होत असते. मोस्ट ऑफ एंटीबॉडी कैरी टू बाइंडिंग साइट हेज कॉल्ड बायवेलेंट. बघा जनरली जे काही एंटीबॉडीज आहे तर त्या जास्त करून दोन बाइंडिंग साइट बघा या साइडला एक या साइडला एक ओके म्हणजे या ठिकाणी एंटीजन जी तर त्याचे आपले एंटीबॉडी जे आहे तर त्या दोन बाइंडिंग साइट कैरी करता है म्हणून आपण त्याला बायवेलेंट असं म्हणतोय. ओके अनदर थिंग जर बघितली आपण तर या ठिकाणी तुम्हाला सांगितले बघा अनदर थिंग ती म्हणजे एंटीजन एंटीबॉडी वर्क लाइक लॉक एंड की. ओके एंटीजन एंटीबॉडी जी आहे तर त्या कसं काम करता है लॉक एंड की सारखं. लॉक एंड की म्हणजे एक सिंपली आपण म्हणणार या ठिकाणी जे काही चाबी आणि कुलूप असते तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं असेल तर पर्टिक्युलर की जी तर ती पर्टिक्युलर लॉक ओपन करत असते त्याप्रमाणे या ठिकाणी एंटीबॉडी जी आहे तर त्या एंटीजन सोबत रिएक्शन करत असतात किंवा वर्क करत असतात. ओके या ज्या एंटीबॉडीज आहेत तर या एंटीबॉडी वेगवेगळे प्रकारचे जे काही आजार असतात किंवा आजार पसरवणारे पॅथोजन असतात तर त्यांना बॉडीमधनं एनवेंडिंग करण्यासाठी म्हणजे बाहेर टाकण्यासाठी मदत करत असतात. आणि पर्टिक्युलरली जे काही समजा घातक असे आजार आपल्या शरीरामध्ये पसरत असतात तर त्यांचं रक्षण करण्याचं कामसुद्धा या ठिकाणी या एंटीबॉडी करत असतात. ओके